नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण मागच्या व्हिडिओ मध्ये अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय पाहिले. आता आपण अपूर्ण भूतकाळातील वाक्य इंग्रजी मध्ये कशा प्रकारे करतात ते पाहू. त्यासाठी त्याचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर पैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद प्लस क्रियापदाला आय एन जी प्रत्यय म्हणजेच व्ही एन जी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस व्ही एन जी प्लस ऑब्जेक्ट. या सूत्राचा वापर करून अपूर्ण भूतकाळातील वाक्य इंग्रजीमध्ये सहज सोप्या पद्धतीने करू शकतो. आता आपण एक इंग्रजीमध्ये सब्जेक्ट म्हणजेच कर्त्यांचा चार्ट पाहू. त्या चार्टमध्ये एखादे क्रियापद वापरून पाहू व त्या आधारे पुढील वाक्य तयार करू. सिंग्युलर बघा, इथे आपण लुक हे क्रियापद वापरून घेऊ पाहू. आय वॉज लुकिंग, वी वेअर लुकिंग, वी वेअर लुकिंग, यू वेअर looking, you were looking, you were looking, he was looking, she was looking, it was looking, and they were looking, they were looking. हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. यावरून आपण अपूर्ण भूतकाळातील वाक्य इंग्रजीमध्ये कशा प्रकारे करतात ते समजू शकते आपल्याला. यावर त्यानंतर आपण भूतकाळातील वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशा प्रकारे करतात ते पाहू. उदाहरणार्थ आम्ही झाडे लावत होतो, आम्ही झाडे लावत होतो. हे वाक्य यामध्ये आम्ही हे करत आहे, त्यानंतर झाडे हे कर्म व लावत होतो हे क्रियापद. हेच वाक्य इंग्रजीमध्ये कसे होईल बघा. या सूत्रानुसार करू. पहिल्यांदा सब्जेक्ट म्हणजे वी, त्यानंतर वॉज वेअर पैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद वेअर, त्यानंतर क्रियापदाला आय एन जी प्रत्यय म्हणजेच प्लांटिंग व शेवटी ऑब्जेक्ट व ट्रीज. वी वेअर प्लांटिंग अ ट्रीज. त्यानंतर आपण अजून एक वाक्य घेऊ. सुजय गाडी, सुजय गाडी चालवत होता, सुजय गाडी चालवत होता. यामध्ये बघा, सुजय हा करता आहे, त्यानंतर गाडी हे कर्म व चालवत होता हे क्रियापद. यामध्ये पहा, हे वाक्य इंग्रजीमध्ये करताना पहिल्यांदा सब्जेक्ट म्हणजे सुजय, त्यानंतर वॉज वेअर पैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद वॉज, त्यानंतर क्रियापदाला आय एन जी प्रत्यय म्हणजेच ड्रायव्हिंग व शेवटी ऑब्जेक्ट अ कार. वाक्य असे झाले बघा, सुजय वॉज ड्रायव्हिंग अ कार. ओके फ्रेंड्स, वी स्टॉप हिअर. रिमेनिंग पार्ट वी विल लर्न नेक्स्ट व्हिडिओ.